10वीनंतरच्या डिप्लोमा इन इंजिनिअरिंगला अर्थातच पॉलिटेक्निकला प्रवेश घेण्यासाठी राज्यातील 1,00,000 अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे. भविष्यातील रोजगार निर्मितीसाठी पारंपरिक शिक्षणापेक्षा पॉलिटेक्निक हा चांगला पर्याय निर्माण झाला आहे. त्यामुळेच यंदा विद्यार्थ्यांची अर्ज वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम आणि इंटर्नशिप विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अर्थात DTE माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांमधून देण्यात येत आहे. DTE कडून डिप्लोमा बदलत्या काळानुसार विद्यार्थी आणि पालकांना तंत्रशिक्षणाचे महत्व पटले आहे. 10वीनंतर 3 वर्षे कालावधीचे तंत्रशिक्षण घेऊन अभियंता होण्यासाठी तसेच त्यानंतर नोकरी किंवा उद्योग उभारण्यासाठी तंत्रशिक्षणातील पदविका अभ्यासक्रम हा एक उत्तम पर्याय आहे. 10वीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान वास्तुकला या पदविका म्हणजेच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांची शैक्षणिक वर्ष 2024-25 प्रवेश प्रक्रिया 29 मे पासून सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने 25 जून पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. यंदा विद्यार्थ्यांचे अर्ज अधिक आले असून आतापर्यंत 1,01,104 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पदविका प्रवेशासाठी सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा संपूर्ण तपशील, प्रवेशासंबंधीची माहिती घेण्यासाठी तसेच नावनोंदणी आणि अर्ज भरण्यासाठी DTE.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्या असे DTEचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी सांगितले आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.